विधानसभा जोड़ी है महाराष्ट्र कमांड ला महाराष्ट्र कमांड जोड़ा है केन्द्र कमांड ला केन्द्रा जे आत्ता ही रिका मिलता खाल व्हाट्सअप डायरेक्ट आल मे दिल्ली वरन सोडल का गल्ली पोचल डायरेक्ट डायरेक्ट सिस्टीम है। 2 लाख व्हाट्सअप ग्रुप चलना योजना तैयार के लिए 2 लाख व्हाट्सअप ग्रुप चलना महाविजय महाविजय बोलते मी प्रसार माध्यम मीडिया पुढचं वाक्य आहे सातवं वाक्य प्रसार माध्यम म्हणजे प्रसार माध्यम म्हणजे तुम्ही ज्या चार बूथवर काम करा त्या चार बूथवर इलेक्ट्रॉनिक मीडियावाला फोन आहे ते टिल्लू वाले पंप त्याने छोटे छोटे फिरतात गावात पोर्टल वाले आपल्या बूथवर न्यूसन्स तयार करणारे कोण आपण एवढं चांगलं काम करतो तो असं टाकते एखादं जसं बाबत फुटला गावात ते चार पांच जे लोक पत्रकार आहे तुमच्याकडे चार बूथवर कोणकोण कलाकार आहे त्यांना यादी बनवून 5-7 लोकांची द्या 5-7 दिवसात चार बूथवर किती राहणार राहणार आहे 1-2 पोर्टलवाले असतील 1-2 प्रिंट मीडियावाले असतील 1-2 इलेक्ट्रॉनिक मीडियावाले असतील 5-6 त्यांना महिन्याचे 1-4 हजार बोलवा त्याला त्यांनी महाविद्य 2024 पर्यंत आपल्या विरुद्ध काही लिहू नये आपल्या विरुद्ध काही चार पण बोलवा त्याला चार बोलवा म्हणून समजतो तुम्हाला काही त्यात कमी जास्त तर सुजय विखे भेटले ते जे धाव्या वगैरे घेऊन जातो त्यांना तर तरी धाव्यावर जा म्हणते ते त्याला म्हणते जेवाले म्हणतील ना तुम्हाला एखाद्या वेळी डब्बेवाले त्याच्याकडे तयार झाले ते त्याच्यामुळं त्यांना व्यवस्थित सांभाळून ठेवायला कुणाला कोणतीही बातमी त्या चार बूथवरची आपल्या फेवरला आली पाहिजे आपल्या गृहात नाही चार बूथचा महाविजय म्हणजे एकही बातमी त्या चार बूथची आपल्या गृहात नाही पाहिजे आपला पॉझिटिव्ह आली पाहिजे निगेटिव्ह नाही निगेटिव्हिटी होऊ द्यायची आपल्या बूथवर चार बूथवर एखादं काही आपलं केंद्रात काही झालं झालं तिकडं राज्यात काय व्हायलं तिकडं आपलं बूथ चांगलं आहे आपल्या चार बूथवर गडबड होऊ द्यायची केंद्रात काय होऊ द्यायचं ते होऊ द्यायचं तिकडं राज्यात काय व्हायलं ते होईल तुम्ही चार बुत इकडे बस बस दादा दादाही बसतील जागा आहे बस तुम्ही जाऊ नका तुमचं काम आहे आपल्या निवडणूक प्रमुखाचं काम आहे हा आहे ना मी असंच म्हटलं की बाबा रे एवढं चांगलं काम आपण करतो मोदीजींनी 9 वर्षात एवढं चांगलं काम केलं चंद्रयान त्या ठिकाणी शास्त्रज्ञांनी ज्या पद्धतीने वैज्ञानिकांनी इतकं मोठं जगातलं मेरिट मिळवलं आज महिला आरक्षण बिल त्या या राज्याला या देशाला आलं 33% महिला आरक्षण मिळणार आहे तरी निगेटिव्ह बातम्या येतात पत्रकाराशी बसा त्यांचा सन्मान करा त्यांना त्यांच्याकडे चहा घ्यायला जा किंवा तुम्ही त्यांना चहा घ्यायला बोलवा त्यांना खरी वस्तू आहे ती सांगा शेवटी पत्रकार महोदय हे एक समाजामधलं मोठं स्थान आहे न्याय या आपल्या व्यवस्थेमध्ये 4th स्तंभ आहे पत्रकाराचा सन्मान करणे पत्रकारांना खरं सांगणे पत्रकारांना पटवून देणे की बाबा ही चुकीचं कसं आहे हे खरं कसं आहे आणि पत्रकाराकडे असलेले इनपुट पत्रकाराकडे असलेले इनपुट हे घेणे कारण पत्रकार जे सांगतात ते बऱ्यापैकी खरं सांगतात समाजातलं आणि त्यामुळं पत्रकारांना सन्मान देऊन त्यांच्यासोबत चांगलं वागा आणि चार बूथ जे दिले आहे मी त्यांना त्यावर जे पत्रकार महोदय आहेत त्यांचं मत घ्या या बूथवर लोकांचं काय म्हणणं आहे या बूथवर काय म्हणणं आहे शेवटी पत्रकार इतके महत्त्वाचे असतात की ते समाजाचं मत बदलू शकतात मन बदलू शकतात किंवा ते एक मतदार आहेत शेवटी पत्रकार एक मतदार आहे त्याला मत मागण्याकरता जायला काय अडचण आहे त्यांच्याबद्दल कशाला तुम्ही बायस वागताय तुम्ही जातच नाही विचारणारच नाही त्यांना त्यांचं मत घेणार नाही समाजात काय सुरू आहे विचारणार नाही या पद्धतीचा सल्ला मी दिला त्याच्यात कुठलंही वाईट नव्हतं आता तुम्हाला मी पत्रकार परिषद संपल्यावर म्हटलं चहा घ्यायला चला यात काही वाईट आहे काल मी नगरमध्ये असंच म्हटलं की कर्डिले आपले सर्व इलेक्ट्रॉनिक मीडियाचे बंद होते त्याला चहा घ्यायला चला कशा कशाचा निगेटिव्ह करतात काय करतात मला वाटतं चुकीचं आहे.